शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सेटवर ही सायकल अनवील होते. आपण हा प्रमोशनल व्हिडिओ करतोय. कंपनीचं नाव आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे, मुक्ती विंग्स. आणि सायकलचं नाव काय? युवराज. काय? युवराज. क्या बात आहे, युवराज. पण फक्त युवराज म्हटल्यानंतर माझ्या सगळ्या माता भगिनी नाराज होतील. तर याच्यामध्ये मुलींसाठी एक वेगळं वर्जन असणार आहे, महिलांसाठी युवराजनी म्हणून वर्जन करणार आहे. युवराजनी म्हणजे मुक्ती विंगची युवराज आणि युवराजनी या दोन सायकल तुमच्यासाठी लवकरच सेवेत दाखल होत आहेत. आणि 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत नाशिकला महानाट्य आहे, त्या ठिकाणी याचा स्टॉल लागणार आहे. जर तुम्ही नाव युवराज आणि युवराजनी ठेवलं असेल तर महानाट्य बघायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक स्पेशल ऑफर त्यांनी मला सांगितलेली. आणि ती स्पेशल ऑफर ही आहे की जय शिवराय. अमोल ते अनमोलच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, माझ्यासाठी स्पेशल आहे. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, एक माझं सगळ्यात आवडतं ट्रान्सपोर्टचं साधन सायकल. म्हणजे प्रत्येकाच्या अनेक आठवणी असतात. तर नेमकं काय वेगळं सांगणार आहे मी या सायकलविषयी? मराठी दोन अवघ्या विशीतल्या तरुणांनी एक फार सुंदर इन्व्हेन्शन करून एक नवीन स्टार्टअप बिझनेस सुरू केलेला आहे. कोण आहेत हे मराठी दोन तरुण? नेमका काय आहे त्यांचा बिझनेस? काय खासियत आहे या दोन मराठी तरुणांनी, अवघ्या विशीतल्या पोरांनी सुरू केलेल्या या कंपनीची? कंपनीचं नाव काय? हे सगळं सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण ज्या वयामध्ये काय करायचं हे कळत नाही त्या वयामध्ये या पोरांनी कमाल करून दाखवलेली. तर बघूयात काय नेमकं. तर जसं मी म्हणालो, सायकल प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक फार महत्वाचं ट्रान्सपोर्टचं साधन असतं. म्हणजे लहानपणी तीन चाकी सायकल आणून देणं हे कुठल्याही पालकासाठी फार आनंदाची गोष्ट असते आपल्या लेकराला. आणि त्याचबरोबर जेव्हा दुचाकी सायकल शिकायची असते तर प्रत्येकाला आपली फुटलेली ढोपरं आठवत असतात. कधीतरी वडिलांनी शिकवलेली असते, कधीतरी मोठ्या भावानी शिकवलेली असते. आणि नंतर सायकल एक अविभाज्य भाग बनतो. आणि नंतर जसं मिसळून फुटायला लागतं त्यानंतर वेद लागतात ते दुचाकी गाड्यांचे. आज एकूण जर परिस्थिती बघितली तर दुचाकीच्या अपघातांचं जर प्रमाण बघितलं, या अपघातांमध्ये जीव गमवावा लागणाऱ्या तरुणाईचं जर प्रमाण बघितलं तर नक्कीच हे इन्व्हेन्शन किती महत्वाचं आहे बघू. सायकल आपण सुरुवातीला हौस म्हणून करतो, त्यानंतर मग वेगवेगळे प्रकार सायकलचे येतात. आणि एकदा सायकलचे वेगवेगळे प्रकार आले की त्यानंतर नवीन इन्व्हेन्शन काय येतं, तर ते येतं इलेक्ट्रिक बायसिकलचं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल इलेक्ट्रिक बायसिकल. सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध असणारी इलेक्ट्रिक बायसिकल ही अशी दिसते. या इलेक्ट्रिक बायसिकलला इकडे बॅटरी असते, बॅटरी नंतर इकडे चार्जिंग पॉईंट असतो. आता यामध्ये जी इलेक्ट्रिक बायसिकल सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे यामध्ये हे शॉक ऍब्झॉर्बर जे आहेत, कारण खड्ड्यात सायकल गेल्यानंतर जो हादरा बसतो हे शॉक ऍब्झॉर्बर खरं तर कस्टमाइज केलेले आहेत. त्याचबरोबर याला चावी मला दिसत नाही आहे सुरू कशी करायची. ऍक्सिलेटर डेफिनेटली ऍक्सिलेटर असतो. इलेक्ट्रिक बायसिकलचं एक फार महत्वाचं सोपं काम असं असतं, ते म्हणजे जोपर्यंत सायकल चालवायची तोपर्यंत पेडल मारा. आणि त्यानंतर जेव्हा थकाल तेव्हा नंतर तुम्ही बॅटरी ऑपरेटेड बायसिकल वापरू शकता. तर आता मी दाखवतोय तुम्हाला इन्व्हेन्शन दोन मराठी तरुणांनी केलेलं. आणि हे ते इन्व्हेन्शन आहे. मुक्ती विंग्स ही कंपनी आहे माझ्या दोन तरुण मित्रांची. त्या तरुण मित्रांचा तुम्हाला ओळख करून देतो. या गोकुळ पाटील आणि अनंत तावरे, अवघ्या विशीतले हे दोन तरुण आहेत. आणि या दोन पोरांनी ही कमाल केलेली आहे. जे कायम म्हणणं होतं इलेक्ट्रिक बायसिकलमध्ये अनेक अडचणी होत्या, म्हणजे ही बाजारात उपलब्ध असलेली सायकल आहे आणि ही मुक्ती विंग्सची सायकल आहे. महत्वाचा फरक काय होता? माझी खूप दिवसापासून इच्छा होती मला इलेक्ट्रिक बायसिकल घ्यायची. कारण काय असतं? कारण सायकलने व्यायाम होतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा अंतर वाढतं तेव्हा ते अंतर वाढत असताना एवढे किलोमीटर जर गेलो आणि कामाच्या वेळी गेलो तर मी घामाघूम होणार. पण जर मी इलेक्ट्रिक बायसिकल घेतली तर ही सायकल चार्ज करण्यासाठी अख्खी सायकल उचलून जर मी वर राहत असेल तर त्या चार्जिंग पॉईंटपर्यंत घेऊन जावी लागते. याचा एक वेगळा चार्जर येतो, याची बॅटरी सेपरेट होत नाही. शिवाय या ॲक्सेसरीज आहेत या एक्स्ट्रा लावून घ्याव्या लागतात. हे कायमचं एक दुखणं होतं. आणि मुक्ती विंगच्या सायकलमध्ये या गोष्टी दूर झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे ही चावी आहे. जशी बाईक आपण सुरू करतो, बाईक सुरू केल्यानंतर तुमची बॅटरी किती आहे, ही बॅटरी या ठिकाणी इंडिकेटर येतो. आता ही बॅटरी फुल आहे, ही बॅटरी फुल आहे म्हटल्यानंतर हा हॉर्न वाजतो. त्याचबरोबर बॅटरी ऑन करण्यासाठी
इथे इग्निशनचं बटन दिलेलं आहे, या इग्निशनच्या बटननी बॅटरी ऑन होते आणि ऍक्सिलरेटर दिल्यावर ही सायकल पुढे निघते. कशी चालते ते आपण नक्कीच बघणार आहोत, पण त्याबरोबर काही गोष्टी मला खास आवडल्यात, त्या म्हणजे या सायकलला दिलेले शॉक ऍब्झॉर्बर्स, हे शॉक ऍब्झॉर्बर्स कंपनी फिटेड येतात, कंपनी सोबत येतात, आणि त्याचबरोबर आणखी एक खास सेफ्टीची गोष्ट आहे. या दोन सायकलमधला जर तुम्ही फरक बघितला तर मागची बाजू बघा आणि या सायकलला, मुक्तिविंश सायकलला दिलेला डिस्क ब्रेक, ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. तिसरा एक फार महत्वाचा फरक आहे, जी आत्ता बाजारात उपलब्ध सायकल आहे, किती किलोमीटर जाते, 25 ही एका चार्जवर 25 किलोमीटर सायकल जाते आणि ही सायकल 45 किलोमीटर जाते, म्हणजे 20 किलोमीटरचा रेंजमधला फरक आहे. आणि जे मी म्हणालो ही सायकल उचलून मला चार्जिंगला जावं लागत होतं, त्याऐवजी तुम्ही हे फिरवता आणि ही तुमची बॅटरी निघते. अख्खी सायकल नेण्यापेक्षा मी शांतपणे बॅटरी घेऊन वर जातो, बॅटरी चार्ज करतो आणि बॅटरी पुन्हा घेऊन येतो आणि बॅटरी मी सायकलला फिट करतो. बरं, त्याचबरोबर दुसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे, विशेषतः माझ्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी आणि त्याचबरोबर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणाऱ्यांसाठी किंवा कॅम्पिंगसाठी जर तुम्हाला जायचं असेल, एक फार सुंदर सोय आहे याला. या बॅटरीला आउटपुट आहे आणि त्याच्यावर तुम्ही लाईट सुद्धा लावू शकता आणि या पद्धतीनं मल्टी युटिलिटी हा नक्कीच या सायकलचा फरक आहे. बॅटरी वजनानं हलकी आहे, त्याचबरोबर सायकल उचलून घेऊन जायची गरज पडत नाही आणि 45 किलोमीटर इज अ सफिशियंट रेंज, म्हणजे जोपर्यंत मला सायकल चालवायची असेल तोपर्यंत मी सायकल चालवेन, व्यायाम करेन, थकल्यानंतर मी फक्त इग्निशन ऑन केलं की बॅटरी ऑपरेटर सुरू होते. आता बघूयात ही सायकल चालते. कम्फर्टेबल आहे, अजून पेडल मारत नाही आहे आणि वजनाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आमच्याकडे सवय होती लहानपणी, ताकद कधी कळते, म्हणजे आम्ही म्हणायचो सायकल चालवत असताना ताकद कधी कळते, डबल सीट सायकल चालवून दाखवणार आहे का तेव्हा ताकद कळते. बसा कोकू, डबल सीटला काय करतं सायकल, वजन किती गोकुळ, माझं सांगणार नाही मी, पण तुझं किती सांग, 73 73 किलोचं वजन आहे, बघू सायकल काय करते. म्हणजे बरं, हिंदी सिनेमाच्या गाण्यांच्या वेळी सुद्धा या पद्धतीचा जर हा पर्याय असता तर ती गाणी आणखी चांगली पद्धतीने शूट झाली असती, पण कमाल आहे, म्हणजे डबल सीट असून सुद्धा तोच परफॉर्मन्स हा सायकलचा दिसतोय आणि अमेझिंग प्रोडक्ट. पुन्हा एकदा समोर दिसतंय, बॅटरी बंद करायला विसरू नका आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये सायकल आहे, तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेगवेगळ्या 6 रंगांमध्ये ही सायकल आहे. आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही जर मला सायकल हवी असेल तर मी काय करायचं, बरोबर, ऑब्व्हियसली खरेदी करायची आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ती कुठून खरेदी करायची, तुम्हाला या सायकलविषयी डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर या खालच्या वेबसाईटवर जरूर संपर्क करा. त्याचबरोबर तुम्ही ही विकत घेण्यासाठी कशा पद्धतीने आम्ही ही विकत घेऊ शकतो, ही ऑनलाईन पण मिळेल आणि आता आपण डीलर्स थ्रू पण म्हणजे शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या ठिकाणी डेफिनेटली हे स्टॉल्स आहेत, कारण या महानाट्याला जवळपास 50,000 लोक येतात आणि जेव्हा हे तरुण मित्र इतक्या छान पद्धतीनं एखादी गोष्ट करतात तेव्हा त्यांच्या फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणायचं, मेहनत तर सगळी त्यांची, आणि त्यामुळे शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या ठिकाणी तुम्ही याल, त्या ठिकाणी याचा स्टॉल असेल. त्याचबरोबर ही ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आणि भविष्यामध्ये डीलर नेटवर्कच्या थ्रू सुद्धा उपलब्ध आहे. आता बाजारात असणारी 25 किलोमीटरची रेंज असणारी सायकल जीची बॅटरी ही वेगळी होत नाही, अख्खी सायकल घेऊन वर चार्जिंगला जावं लागतं, त्या सायकलची किंमत किती, 36,000 ते 40,000 या सायकलची किंमत आहे. ॲक्सेसरीज वेगळे फिट करावे लागतात. इथे मुक्ती विंगच्या सायकलची तुम्ही किंमत काय ठेवली, 35,000 म्हणजे जवळपास 36 ते 40,000 सायकल उचलून घेऊन जावी लागते आणि केवळ 35,000 तुम्हाला मुक्ती विंगची जी सायकल मिळते डेफिनेटली
कॉलेजला पोरगं गेलं मिसरूळ फुटायला लागलं की पोराचे क्लासेस असतात, धावपळ असते, त्या धावपळीच्या वेळी आई वडिलांना वाटतं आता दुचाकी देऊन दिलीच पाहिजे. दुचाकीची किंमत बघा आणि 45 किलोमीटर एका चार्जमध्ये जी सायकल जाणार आहे तिची किंमत या तरुणांनी ठेवली अवघी 35,000 रुपये. डेफिनेटली दोन फायदे नक्की लक्षात घ्या जे मला आवडले. पालक म्हणून मला काय याच्यावर विचार करायला आवडेल ते म्हणजे माझ्या 16-18 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये प्रदूषण करणारी, पेट्रोलवर चालणारी, स्पीडवर नियंत्रण नसणारी दुचाकी देण्यापेक्षा जर मी इलेक्ट्रिक बायसिकल दिली तर नक्कीच माझ्या पाल्याची सेफ्टी ही एक गोष्ट महत्वाची आहे, माझ्या पाल्याचा आराम ही दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे, तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इंधनावर होणारा खर्च, त्यातून होणारं प्रदूषण या गोष्टी होत नाहीत आणि त्याचबरोबर त्याला जी फॅसिलिटी हवी आहे त्याचा जो सगळी धावपळ आहे ही धावपळ करण्यासाठी एका दिवसात 45 किलोमीटर सिग्निफिकंट रीच आणि हे सगळं अवघ्या 35,000 रुपयांमध्ये. मी स्वतः पुढच्या काळामध्ये तुम्हाला मुक्ती विंगची सायकल चालवताना जरूर दिसेल. तुम्ही चालवणार की नाही जरूर सांगा आणि त्याचबरोबर या तरुणांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आजच आपली सायकल बुक करा. मुक्ती विंगची ही सायकल इलेक्ट्रिक बायसिकल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, कमाल तुम्ही काम केलेलं आहे. आणि एकदा फक्त कुतूहलापोटी दोघांची वय एकदा विचारतो. अनंत तुमचं वय 23 21 21 म्हणजे एक 21 वर्षाचा तरुण आणि एक 23 वर्षाचा तरुण या पद्धतीनं एक इनोव्हेशन करतो, या पद्धतीनं एक प्रॉडक्ट घेऊन येतो. पूर्णपणे मेक इन इंडिया असलेलं हे प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, व्हिडिओ जरूर शेअर करा आणि दुचाकी घ्यायच्या आधी मुक्ती विंगची इलेक्ट्रिक बायसिकल जरूर ट्राय करा. धन्यवाद. जय शिवराय. अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनेलवर असेच व्हिडिओ बघण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सांगितलेली आणि ती स्पेशल ऑफर ही आहे की महानाट्य तुम्ही बघायला आलात आणि महानाट्याच्या स्टॉलवर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं तिकीट दाखवून जेव्हा तुम्ही ही सायकल खरेदी कराल तेव्हा तुम्हाला 20% घसघशीत सूट मिळणार आहे याच्यावर. आणि त्यावेळी हीच सायकल जी नंतर मार्केटमध्ये 36,000 रुपयाला ही अवघ्या 29,000 रुपयांमध्ये तुम्हाला युवराज, तुमच्या युवराजासाठी ही युवराज सायकल ही नक्की घरी घेऊन जाता येईल. जरूर या ऑफरचा आपण सगळ्यांनी विचार करा आणि ही ऑफर तुम्ही आमच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. जरूर या शिवपुत्र संभाजी महानाट्य बघायला आणि आपल्या धाकल्या धन्यांचा युवराज छत्रपती संभाजी राजांचा इतिहास बघितल्यानंतर त्या भावनेतून त्यांनी जे नामकरण केलं सायकलचं या मुक्ती विंगच्या सायकलची सुद्धा टेस्ट राईड नक्की घ्या आणि आपल्या घरी घेऊन जा. जय शिवराज.